शेतजमिनीची खरेदी परवानगीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी पंढरपूर उपविभागीय कार्यालयातल्या नायब तहसीलदारांना 15,000 रुपये लाचेची मागणी केली आणि एका खासगी इसमाला ती लाच देण्यास सांगितला. ती 15,000 रुपयांची लाच घेणाऱ्या 2 खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्या नायब तहसीलदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आप्पासाहेब शिवाजी तोंडसे वय 56 वर्ष पद नायब तहसीलदार वर्ग 2 नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर. आरोपी खासगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम वय 59 वर्ष व्यवसाय किराणा दुकान राहणार गौतम विद्यालयासमोर पंढरपूर. खासगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे वय 46 वर्ष राहणार विठ्ठलनगर गौतम विद्यालय शेजारी पंढरपूर यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदाराने त्यांच्या शेताच्या शेजारच्या 10 गुंठे शेतजमीन खरेदी केली असून ही जमीन 10 गुंठे असल्यानं सदरच्या खरेदीकरता उपविभागीय अधिकारी उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळण्यासाठी तक्रारदारानं उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग पंढरपूर येथे प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेऊन शेतजमीन खरेदीची परवानगी देण्याकरिता लोकसेवक आप्पासाहेब शिवाजी तोंडसे पद नायब तहसीलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि अखेर तडजोडीअंती 15,000 रुपये लाच त्यांनी मागितली आणि ही लाच रक्कम खासगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम यांच्याकडे द्यायला सांगितली. ही लाच रक्कम तुकाराम बाळकृष्ण कदम यांनी स्वीकारून ती सचिन विठ्ठल बुरांडे यांच्याकडे दिली असता सचिन बुरांडे यांनी लाच रक्कम स्वीकारली असून नमूद आरोपींना रंगेहात यावेळी पकडण्यात आलं. ही कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक ACP सोलापूर पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे पोलीस नाईक अतुल घाडगे पोलीस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला राहुल गायकवाड सर्वांची नेमणूक ACP सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.